कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्राध्यापक कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी मल्हार सेनेचे बबन रानगे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्याध्यक्ष नंदकुमार गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते अनंत मांडुकलीकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते। सरांचा जोश हा अजूनही एका तरुणाला लाजवेल असे कवाडे सर आज ही आम्ही 30-40 वर्षापूर्वीपासून बघतोय। तोच जोश, तोच संघर्ष कवाडे सरांच्यामध्ये दिसतोय आणि अन्याय अत्याचाराला गाडण्याची ताकद कवाडे सरांच्यामध्ये आहे। अशा कवाडे सरांना मी त्यांच्या वाढदिवसातला कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं, या परिसराच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। डॉक्टर नंदकुमार गोंधळी, कोल्हापूर। मी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, माझ्यासोबत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय गोंधळी साहेब, त्यानंतर आमच्या पक्षाचे इचलकरजी अकोले लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विद्याधरजी कांबळे, आमचे सहकारी मित्र लेखक साहित्यिक अनंत मांडुकलीकर सर, आमच्या पक्षाचे जिल्हा संघटक विलास भास्कर, कुंभिकासरी सहकारी साखर कंपनीचे संचालक के डी कांबळे दंडवते, आमचे आनंदा कांबळे, डॉक्टर राम कांबळे सर, सर्वच उपस्थित। आज आदरणीय प्राध्यापक कवाडे सरांचा 82वा वाढदिवस छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आणि छत्रपती शाहू महाराजांच्या नावाच्या स्मारकामध्ये मोठ्या थटामटामध्ये साजरा झाला। या वाढदिवसाच्या निमित्तानं या वाढदिवसाला अनेक पक्षाचे नेते, कार्यकर्ते, प्रमुख उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जो संपूर्ण महाराष्ट्रभर कवाडे सरांचा संघर्ष दिन म्हणून जो साजरा होत आहे, त्या संघर्ष दिनाच्या निमित्तानं सर्वांनी शुभेच्छा दिल्या। आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आणि आंबेडकरी चळवळीच्या वतीनं एक संकल्प केला आहे की कवाडे सरांच्या येत्या वाढदिवसाच्या निमित्त अगोदर कवाडे सरांनी जी 50-60 वर्षामध्ये चळवळ केली आहे, संघर्ष केलेला आहे, कवाडे सरांना जो अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागलेला आहे, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं मिळावं यासाठी 16 वर्षे त्यांनी अहोरात्र जो संघर्ष केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना लाट्याकाट्या खाव्या लागल्या, बंदुकीच्या गोळ्या लोकांच्यावर झाडल्या, काही लोकांना लोकांचे बळी गेले, काही लोकांनी स्वतःला जाळून घेतलं, गौतम वाघमारे, जनार्दन मवाडे, गोचीराम कांबळे, ही जी मंडळी आहेत, त्यागी मंडळी आहेत, त्यांनी केलेला जो त्याग आहे तो इतिहास रूपानं पुढे यायचा असेल तर कवाडे सर आणि त्यांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाच्या निमित्तानं एखादं पुस्तक पुढं यावं असा एक संकल्प आम्ही सर नावाचा आणि जोगेंद्र नावाचा विचार करून आम्ही तो ग्रंथ पुढं आणण्याचा यानिमित्त संकल्प करतो आहे। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचा वाढदिवस, हा त्यांचा जन्मदिन आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहू स्मारक भवनामध्ये सर्वपक्षीय समाजातील सर्व घटकातील लोकांच्या वतीने अगदी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। या पार्श्वभूमीवर सरांनी संपूर्ण आयुष्य जे आंबेडकरी चवळीला दिलेलं आहे हे त्यांचे योगदान फार मोठे आहे आणि म्हणून त्यांचा संपूर्ण संघर्षाचा प्रवास हा इतिहासाच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवरती हा एक ग्रंथ रूपाने लोकांसमोर आला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी असा मनोदय केलेला आहे की जोगेंद्र कवाडे सरांचं धगधगत जीवन हे अभ्यासपूर्ण वेध घेऊन सर नावाचा एक मोठा ग्रंथ आम्ही येत्या वर्षभरात हा सरांना आम्ही सुपूर्द करणार आहोत आणि या ग्रंथाच्या रूपानं काम करण्यासाठी एक समिती स्थापन होईल। ती समिती अभ्यासपूर्ण निर्णय घेईल आणि एकंदरीत जोगेंद्र कवाडे सरांचे जे कार्य आहे, राजकीय कार्य आहे,
सामाजिक कार्य आहे, चवळ्या दिलेले एक मोठे योगदान आहे. आंबेडकरी चवळीसमोर उद्याच्या पिढीसमोर जोगेंद्र कवाडे सर एक निस्वार्थी त्यागी आणि समाजासाठी प्रचंड असं काम केलेला असा एक मसीहा, असा एक संघर्षमय योद्धा हा उद्याच्या पिढीला समजला पाहिजे म्हणून त्यांचं कार्य सर नावाच्या ग्रंथातून आम्ही लोकांसमोर आणणार आहोत. आणि या अनुषंगानं या ठिकाणी मोठी चर्चा झालेली आहे, लोकांचा प्रचंड असा त्याला प्रतिसाद आहे, समाजातून चांगला प्रतिसाद आहे. 1 जानेवारीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या महामहोत्सवाची सुरुवात होते. या पार्श्वसंध्येलाच जोगेंद्र कवाडे सरांचा जन्मदिन साजरा होणे हा एक मोठा आमच्यासाठी योगायोग असतो आणि आज तो मोठ्या प्रमाणात आम्ही इथं साजरा केलेला आहे. आणि संपूर्ण कार्यकर्ते एक नवीन प्रेरणा नवीन चेतना घेऊन आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू तो आम्ही सरांना सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न